पाहत रहा डीएम न्यूज मराठी। सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरण कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे। जलसंपदा विभागाकडून काही तांत्रिक कामे झाल्यानंतर कास धरण नगरपालिकेकडे हस्तांतरित केली जाणार आहे। कास धरणाच्या कामाबाबत उदयनराजे भोसले यांनी समाधान व्यक्त केले आहे। कास धरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून यंदाच्या पावसाळ्यात धरणात सुमारे 0.5 TMC एवढा पाणीसाठा होणार आहे। कास धरण सांडवा सांडव्याची भिंत पंपिंग स्टेशन कालवा या कामांची खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली। कालव्याजवळ एका ओव्हरब्रिजचे काम बांधकाम विभागाकडून सुरू असून त्यासाठी सातारा पालिकेने 2.5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे। खासदार उदयनराजे यांनी माहिती घेऊन ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत। कास धरण हे सातारा नगरपालिका मालकीचे असून उंची वाढवण्याचे काम नोडल एजन्सी म्हणून जलसंपदा विभाग करत आहे। धरणाची काही राहिलेली तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर कास धरण पालिकेकडे जून महिन्यात हस्तांतरित केले जाईल असा अंदाज उरमोडी उपविभाग अभियंत्यांनी व्यक्त केला आहे। हा प्रकल्प 102 कोटी रुपयांचा असल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले आहे। इम्तियाज मुजावर, VM न्यूज मराठी, सातारा।